नमस्कार. 17 जिल्ह्यात पावसाची दडे, म्हणजे अजून काही काही जिल्ह्यांमध्ये अजिबातच पाऊस पडलेला नाही. तर पाहूयात हवामान अंदाज. कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात दमदार बरसणाऱ्या पावसाने अद्यापही विदर्भ मराठवाड्यात ओढ दिली आहे. जुलै महिना उलटून निम्मा पावसाळा संपत आला तरीही अद्याप राज्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारलेली आहे. 28 जुलै पर्यंत विदर्भ मराठवाड्यातील 17 जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झाला आहे, तर 6 जिल्ह्यात पावसाने कशीबशी सरासरी गाठलेली आहे. तालुकानिहाय पावसाचा विचार करता विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकडील तालुक्यात पावसाची ओढ असल्याचे दिसून येते. मुंबईसह कोकणात पावसाने तडाखा दिल्याने धरणे ओव्हरफ्लो झाली, अनेक ठिकाणी पूरस्थितीचा सामना करावा लागला. तर मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यालगत असलेल्या जिल्ह्यांच्या पश्चिम भागात पडलेल्या पावसामुळे या जिल्ह्यांची सरासरी भरून निघाली. धरणाच्या पाणलोटात झालेल्या पावसाने काही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, मात्र मराठवाड्यासह विदर्भातील अनेक धरणे अद्यापही तळशीच आहेत. थोड्याफार पावसाने खरीप पिकांना जीवदान दिले असले तरी काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती आहे. हवामान विभागाकडील नोंदीनुसार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला असून तेथे सरासरीपेक्षा 82% अधिक पावसाची नोंद झालेली आहे. तर विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या तुलनेत 52% पाऊस पडला आहे. ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाने सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, नगर, धुळे जिल्ह्यात पावसाने कशीबशी सरासरी ओलांडली आहे. जळगाव, नंदुरबार, सांगली, औरंगाबाद, बुलढाणा, नागपूर जिल्ह्यात पावसाने कशीबशी सरासरी गाठली आहे. पावसाने ओढ दिलेले जिल्हे सरासरीच्या तुलनेत तफावत. सोलापूर -42% एवढा पाऊस झालेला आहे. जालना -23, बीड -42, उस्मानाबाद -30, परभणी -35, लातूर -38, हिंगोली -35, नांदेड -33, अकोला -22, अमरावती -31, वाशिम -40, यवतमाळ -52, वर्धा -28, चंद्रपूर -31, भंडारा -38, गोंदिया -40, तर गडचिरोली -31. तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.